सुषमाताई, या सगळ्या प्रकरणी खरं तर तुम्ही म्हणताय की 8-9 महिने झाले सातत्यानं हा प्रश्न लावून धरतायत. आता तुम्ही शंभुराज देसाईंच्या राजीनाम्याची देखील मागणी केली, पण या सगळ्या पार्श्वभूमीवर आता एक पक्ष म्हणून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या म्हणून तुमच्याकडनं काय नेमकी पावलं उचलली जाणार आहेत? गेली 8-9 महिने झालं आम्ही रस्त्यावरची लढाई लढतच आहोत. मोर्चे, आंदोलन, धरणे हे सगळं आमचं सातत्याने चालू आहे. कागदोपत्री सुद्धा आम्ही लढाई लढतोय. त्यावर आमचा आवाज बंद करण्यासाठी सत्तेचा मुजोरपणा दाखवत पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा कमावणारे शंभुराज देसाईंसारखे, दादा भुसेंसारखे मंत्री माझ्यावर रोज अब्रू नुकसानीचे दावे ठोकण्याची भाषा करतात. त्यांना एवढ्या अब्रूची जर चाड असेल तर एक्साईजच्या खात्याची अब्रू जी वेशीवर टांगली गेली आहे आणि पुणे जे सांस्कृतिक आणि विद्येचं माहेरघर म्हणवलं जातं त्या पुण्यातल्या तरुणाईंच्या जीवाशी जो खेळ. सुषमाताई, तुम्ही ज्या मंत्र्यांवर आरोप करतायत ते मंत्री महोदय स्वतः आपल्यासोबत फोनवरून आहेत, शंभुराज देसाई. शंभुराजजी, पुण्यातल्या सातत्यानं ड्रग्ज प्रकरण समोर येतोय, व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि या सगळ्या ड्रग्ज प्रकरणामध्ये तुमचा हात असल्याचा थेट आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील केला आणि सुषमा अंधारे देखील करतायत. काय आपली प्रतिक्रिया, काय आपलं स्पष्टीकरण आहे? मी आता थोडं बोलतो स्पष्टपणे, म्हणजे स्पष्टपणे बोलतो, थोडस त्यांना ऐका म्हणा मी पण काय बोलतोय ते, कारण ते सकाळी काय झालं. स्पष्टपणाने बोलता येत नाही तुम्हाला, फक्त पैसे गोळा करता येतात. सुषमाताई, आपण त्यांचं म्हणणं ऐकून घेऊया आधी, त्यांना काय म्हणायचंय ते, त्यानंतर तुम्ही बोला. वाहिनीवरती बोलताना त्यांचं शांतपणे आम्ही ऐकलं ना. आता ते सकाळी कसं अर्धवट कट केला म्हणून निघून गेल्या, तसं निघून जाऊ नका ना म्हणून ऐका पूर्ण माझं होईपर्यंत. आता हे जो हा जो व्हिडिओ आपण दाखवतोय हा आपल्या वाहिनी मार्फतच मी आता पहिल्यांदा टीव्हीवर पाहिला. आता नक्की या प्रकरणाची आमच्या विभागामार्फत पण चौकशी करू, पोलिसांमार्फतही चौकशी करू आणि जो विषय आमदार श्री धनगेकर आणि उमाटाच्या नेत्या श्रीमती अंधारेने उपस्थित केलाय, मी सांगेन गेल्या एक महिन्यामध्ये पुण्यातलं अगरवाल प्रकरण घडल्यानंतर 49 म्हणजे एकूण 50 हॉटेल बस आणि बार वर आपण बंदची कारवाई केली. त्या दिवशी ते बंद झाले तेव्हापासून आजपर्यंत ते बंद आहेत, नंबर एक. आणि सरप्राईज मीटिंग हे मी शेजारच्या जिल्ह्यातले सुद्धा फ्लाइंग स्क्वॉडचे लोक पुण्यामध्ये पाठवून शेजारचे जिल्ह्यातले फ्लाइंग स्क्वॉड बोलवून सुद्धा सरप्राईज चेकिंग हे पुण्यामध्ये आणि मुंबई नवी मुंबईमध्ये आपण सुरू केलेलं आहे. हा नेमका हा जो व्हिडिओ आपण दाखवतोय तो कुठल्या परिसरामधला आहे याची सगळी मी या ठिकाणी माहिती घेतो. त्या विभागातला आमचा क्षेत्रीय अधिकारी कोण आहे याची सुद्धा या ठिकाणी चौकशी करतो. पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण सरप्राईज चेकिंग सुरू केलेलं आहे, 49 बार्स आणि पब्स आपण त्या प्रकरणानंतर बंद केले ते अद्याप सुरू झालेले नाहीत आणि अजून सुद्धा कडक चेकिंग, अजून सुद्धा सरप्राईज व्हिजिट आणि सरप्राईज चेकिंग. आता तुम्ही पाहाल पुण्यामध्ये .11 म्हणजे 11 सगळे पब्स, रेस्टॉरंट, हॉटेल्स तो प्रकार घडल्यानंतर पूर्णपणे बंद आहेत. फ्लाइंग स्क्वॉडची संख्या आपण पुण्यामध्ये वाढवलेली आहे, अधिकाऱ्यांना टार्गेट दिलेलं आहे आणि ज्या अधिकाऱ्याच्या परिसरामध्ये असा काही प्रकार आढळून आला तर त्या क्षेत्रीय अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्याच्यावर कारवाई करू अशा पद्धतीचं सुद्धा सक्त आदेश हा आयुक्त राजीव उत्पादन शुल्क यांच्या मार्फत सगळ्या अधिकाऱ्यांना आपण दिलेला आहे. या प्रकरणाची आपण गंभीर दखल घेऊ, या सगळ्या गुन्ह्याची आपण पोलिसांमार्फत फॉरेन्सिक मार्फत तपासणी करू आणि ज्या परिसरातल्या हॉटेलमध्ये हे आढळून आले असेल तिथे CCTV चेक करू, या मुलांना तर शोधून काढूच. परंतु तिथला क्षेत्रीय अधिकारी आमचा कोण होता, त्यानं कधी व्हिजिट केली होती, त्यानं कधी सरप्राईज रेड केली होती, या सगळ्या गोष्टी तपासून आमचा क्षेत्रीय अधिकारी जर त्याला दोषी असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई करू. सुषमाताई, त्यांनी कारवाईचं आश्वासन दिलेलं आहे, 9 महिने झाले सातत्यानं तुम्ही पाठपुरावा करताय, तुम्हीच त्यांना स्पष्टीकरण द्या. मी आपल्या निदर्शनास 2 बाबी आणून दिल्या पाहिजे. ते कारवाईचे फार खूप झाले. 2 दिवसांपूर्वी एका महिला पत्रकाराने स्वतः स्टिंग केलंय, मी तेही व्हिडिओ शेअर करते. जर यांचं म्हणणं असेल की 11 म्हणजे 11 बार बंद होतात तर मी स्टिंग करून अजून एकदा दाखवते की कसे 24/7 बार चालू आहेत, सर्विंग एरियाच्या बाहेर कशी सर्विंग चालू आहे. दुसरी गोष्ट अशी की कुठला व्हिडिओ वगैरे असंच बोललं गेलं होतं मागे ज्या वेळेला कैद्यांना पाकिटं देतानाचा व्हिडिओ शेअर केला होता तेव्हाही.
आणि सगळ्यात महत्वाचं क्षेत्रीय अधिकारी म्हणून तुम्ही खालच्या अधिकाऱ्यांना काय बोलताय? मुळात राजपूतला तुम्ही एवढे नाड राजपूतचे का चालू आहेत? राजपूत नावाचा एक्साईज अधिकारी जेव्हापासून पुण्यात आहे, पुण्यातली सगळी सुव्यवस्था बिघडलेली आहे, पुण्यातल्या सगळ्या बारवर काय चालू आहे काय नाही वेगळं सांगायची गरज नाही. हा एक्साईज अधिकारी राजपूत हा एक्साईज खात्याचा एवढा लाडका अधिकारी का आहे? का त्याला पाठीशी घातलं जातं? चालू आहे ते झालं की देतो तुम्हाला देसाईजी. हा राजपूत नावाच्या अधिकाऱ्याला का पाठीशी घातलं जातंय? काय साठवलोटा आहे सरकारचा आणि राजपूत नावाच्या अधिकाऱ्याचं? बिलकुल कुठल्याही अधिकाऱ्याबरोबर सरकारचं साठं लुटो असल्याचं काही कारण नाही. मग राजपूतला सस्पेंड करा ना. किती वेळा किती पुराणे द्यायचे आम्ही तुम्हाला राजपूतचे? काय मग किती पुराणे द्यायचे तुम्हाला? या प्रकरणात राजपूतला सस्पेंड केलं जात नाही अजूनही. या व्हिडिओची सत्यता तपासावी लागेल. हा व्हिडिओ कुठल्या परिसरामधला आहे, तिथं कधी चेकिंग केलेलं होतं, आमची फ्लाइंग स्क्वॉडची टीम येऊन गेल्यानंतर हा प्रकार घडलाय का फ्लाइंग स्क्वॉडची टीम यायच्या अगोदर घडलाय? तिथले सगळे सीसीटीव्ही समोर आल्याशिवाय आपल्याला नेमकं दोषी कोण आहे येणार नाही. आपल्याला सगळ्या प्रकरणाची विभागीय उपायुक्तामार्फत तातडीनं चौकशी करून जो कुणी या चौकशीमध्ये दोषी आढळेल त्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. पण शंभूराजजी, काही वेळापूर्वी ज्या वेळेला रवींद्र धंगेकरांनी म्हटलेलं होतं, त्यांनी थेट तुमच्यावर आरोप केलेला होता की अधिकाऱ्यांबाबत अधिकारी जे आहेत ते वसुली तुमच्यासाठी करतात, असा त्यांनी गंभीर आरोप तुमच्यावर केलाय. मी त्यांना मागं सुद्धा सांगितलं.